आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. चांदशी रदवाडात खासदार हुक्केरी यांचे दुर्लक्ष, आमदार जोल्ले यांनी घेतला पुढाकार. गेल्या अनेक वर्षापासून चांदशी रदवाड्यातील दलित समाजाची समाजभवनाची मागणी होती, मात्र खासदार प्रकाश हुक्केरी यांचे दुर्लक्ष होते. मात्र आता आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी या प्रश्नी पुढाकार घेतला आहे. निप्पाणी तालुक्यातील चांदशी रदवाड्यातील दलित समाजाची सुसज्ज असे डॉक्टर आंबेडकर समुदाय भवन अशी गेल्या अनेक वर्षांची इच्छा होती, मात्र या मागणीकडे खासदार प्रकाश हुक्केरी यांनी दुर्लक्ष केलं. मात्र या प्रश्नी आमदार सौ शशिकला जोल्ले यांच्याकडे मागणी करताच त्यांनी तात्काळ पुढाकार घेत समुदाय भवन मंजूर केले. भरघोस निधीसाठीही त्यांचा पाठपुरावा सुरू आहे, त्यामुळे विकासरत्न म्हणून पदवी घेतलेल्या खासदार हुक्केरी यांनी जे जमले नाही ते आमदार सौ जोल्ले यांनी तात्काळ करून दाखवले अशी चर्चा समाजातून होत आहे. यावेळी उत्तम कांबळे, संदीप शिंगे, अंकुश कांबळे यांच्यासह समाजातील मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते. पंधरा वर्ष मी राजकीय करतो आहे. त्या राजकीयच्या याच्यामध्ये आमचं म्हणजे काँग्रेसकडून आमच्या समाजाचं काहीतरी वेळेवर चांगलं व्हावं या आमच्या मोठी अपेक्षा होती. तरी आम्हाला प्रकाश हुक्केरी त्यांनी आम्हाला काहीच साथ दिलेलं नाही. त्याच पैकीनं त्यांच्याकडे आम्ही जवळजवळ 40-50 हजार रुपये स्वतःच माझे खर्च करून ती समाजासाठी मी ठरत होतो. तरी सुद्धा ते एक मी वीरकुमार पाटील, काका पाटील, प्रकाश हुक्केरी, गणेश हुक्केरी, आमचं हे मंत्रेश गौडीमठ हे प्रत्येकाने कागदपत्र तयार पोचले आहे आंबेडकर भवनसाठी. आंबेडकर भवन म्हणून कागद दिलेलं त्यातलं त्यांनी कोणत्याही एकदा कोणत्याही कामात हे केलं नाही, हस्तक केलं नाही. शेवट मी काय केलं याची गेलो प्रकाश हुक्केरीकडं, गेल्यानंतर त्यांनी काय सांगितले, त्यांना दिलं मी कागद, कागद दिल्यानंतर त्यांनी काय म्हणाले, एक मोहरू दे आंबेडकर भवन आमचं करायला घेऊ पडाले पडाल्यानंतर आम्ही एक मोहरू दे मेल्यानंतर मी तुम्हाला फोन देतो. म्हणजे आमचं म्हणण्याची वाटत तुम्ही बघत होता तुमच्या आम्ही 100 लिटर नाही राखलं गोळा केलं समाजातून ते तुम्हाला तुमचे निधन झाले तर आम्ही पडलो, तुम्ही निधन झाले तर आम्ही 100 लिटर राखी पडलो. आणि वीरकुमार पाटला साहेबांनी त्यांनी पण फेरगावांच्या घरामध्ये आलेलं होतं, आम्ही त्यांना भवनसाठी अर्ज दिलेलं होतं, तर त्यांनी काय म्हणायला लागलं तुमचं कागदपत्र द्या, आम्ही कागदपत्र दिल्यानंतर 2 दिवसात तुम्हाला 8 दिवसात इंजिनियर पाठवून देतो. आणि आम्ही कागदपत्र दिल्यानंतर त्यांनी काय त्यांचा इंजिनियर पण कोणाला नाही आणि त्यांचा माणूस पण कोण फरकला नाही. आणि त्याशिवाय मागावी आम्ही नुसतं वेळे वेळेला आम्ही काना वाटलं आला जो होईल आम्ही इतकं आत्तापर्यंत आम्ही झळपडलो आहे, आम्हाला कुठलंही काम होणार, कोणतंही काम करणार असं तुम्ही करणार आहे का नाही. त्यांनी लगेच आम्हाला शांगे पडले, अंगणवाडी पडलं व हे पडलं, यांना आम्ही आंबेडकर म्हणून पडलो. प्लेवर यांचं काम एक नंबर झालेलं, म्हणजे पुरुष म्हणायचं काय बापाय बाई म्हणायचं, आम्ही आता हे काम केलेले पुरुष आणि याचं न काम केलेले बापाय बायका हे आम्ही स्पष्ट म्हणतो. आणि प्रकाश हुक्केरी आमच्यावर धन्यवाद करून आमचं काम केलं हे 100% आम्ही सांगतो. कारण यशी समाज शिरवाड यशी समाज वगळतो जो शिरवाड यशी समाज वगळायचं काय कारण होतं. प्रकाश हुक्केरीने गाव दत्तक पण घेतले, त्या प्रत्येक ग्राम दत्तक घेतले, गाव दत्तक घेऊन त्या गावात एक न्यायाचं काम त्यांनी केलं, कोणतंच काम नाही. आणि आमच्या यशी समाज मध्ये वाहन राहिल्याचं हे काम करतो काम करतो, म्हणजे वहिनी सुद्धा काम करू द्यायला आपण सुद्धा काम करणार की एक चुकीचं त्याचं धोरण, म्हणजे त्यांनी दत्तक घेतलं हे सांगेल असतं, पण हे घेतलं नाही त्याने काम घेतलं असतं पण काम केलं कोणतंच काम झालं त्यांचं. आम्ही वहिनीकडनं असला 1 कोटी रुपये वहिनी आमच्या समाजामध्ये लहानच्या समाजामध्ये 1 कोटी रुपये मंजूर केली, तर आम्ही त्यांचं किती पटेल आम्ही त्यांचा सत्कार करावा हे आम्हाला आमचं याच्या पुढं. आणि परत आमच्या पाठीमागं जर हे झालं आणि त्यांच्या पाठीची कायम सतत राहणार आहे वहिनीच्या पाठीमागं, वहिनीला आम्ही सरकार देऊन चांगल्या पद्धतीने ह्या 5 वर्षाने निवडून येणार. आणि वहिनीसने आम्ही भरघोस मतानं निवडून करून आम्ही त्यांचा विजय घोषित करणार आहे. महानकर न्यूज साठी चांद शिरदवाडहून शिवाजी भोरे.